आणि प्रोटॉनवर धन प्रभार असतो आणि आपल्या भोवताली ज्या वस्तू असतात त्या वस्तूवरील धन प्रभार आणि ऋण प्रभार सारखाच असतो, त्यामुळे त्या विद्युतदृष्ट्या उदासीन असतात। तरीही त्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतातच आणि त्यामुळे आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तूंवर विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात असतो हे आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतर आपण तुम्ही प्रयोग केला असेल सातवीला असताना, जर आपण काचेची कांडी वस्त्रावर घासली, काचेची कांडी जर आपण रेशमी वस्त्रावर घासली तर काचेची कांडीवर धन प्रभार निर्माण होतो आणि रेशमी वस्त्रावर ऋण प्रभार निर्माण होतो। अशा प्रकारे आपल्याला प्रभार निर्माण करता येतात। जर आपण योग्य त्या वस्तू एकमेकावर घासल्या तर एका वस्तूवरील इलेक्ट्रॉन दुसऱ्या वस्तूमध्ये जातात आणि ज्या वस्तूवरील इलेक्ट्रॉन कमी होतात ती वस्तू धनप्रभारित होते, ज्या वस्तूवरील इलेक्ट्रॉन वाढतात किंवा ज्या वस्तूला इलेक्ट्रॉन प्राप्त होतात ती वस्तू ऋण प्रभारित होते। अशा प्रकारे आपल्याला विद्युत प्रभार निर्माण करता येतो। काही विद्युत प्रभार चल असतात तर काही स्थिर असतात। ज्या प्रभाराचे स्थानांतरण होत नाही त्याला स्थिर प्रभार म्हणतात आणि ज्या प्रभाराचे एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरण होते त्याला चल विद्युत प्रभार असे म्हणतात। हा ऋण प्रभार होय आणि चल विद्युत प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात आणि हे इलेक्ट्रॉन्स आपल्याला प्रवाहित करता येतात। जसे उंचावरील पाणी खाली सोडल्यानंतर ते वाहते, त्याचप्रमाणे आपल्याला हा विद्युत प्रवाह देखील प्रवाहित करता येतो। जर आपण एखाद्या स्थिर वस्तूला बल लावले तर ती वस्तू गतिमान होते, त्याचप्रमाणे एखाद्या सुवाहकामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला जर आपण गतिमान केले तर तिथे धारा विद्युत तयार होते। आता पुढचा भाग धारा विद्युत। तर जेव्हा आकाशातून वीज जमिनीवर पडते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह निर्माण होतो। त्याचप्रमाणे जी संवेदना आपल्याला मिळते ती अतिसूक्ष्म विद्युत प्रवाहानेच आपल्याला मिळत असते। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये विजेच्या तारांमधून किंवा आपल्या विजेच्या बल्बमधून किंवा आपल्या घरामध्ये भरपूर विजेची उपकरणं असतात त्या सर्व उपकरणांमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा परिचय आपल्याला सगळ्यांना आहेच। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विद्युतधारा कशी वाहते आपल्या घरामधल्या उपकरणांमधून। नंतर रेडिओच्या विद्युत घटांमध्ये रेडिओमध्ये सेल असतात त्यालाच विद्युत घट म्हणतात। रेडिओच्या विद्युत घटांमध्ये आणि मोटारीच्या बॅटरीमध्ये जे धनप्रभार आणि ऋण प्रभार असतात त्या धनप्रभार आणि ऋण प्रभारांच्या वहनामुळे त्या दोन्ही उपकरणामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होत असतो। आता आपण विद्युत स्थितिक विभव घेणार आहोत, त्यासाठी आपण उदाहरण घेऊया। पाणी किंवा द्रव पदार्थ अधिक उंचीकडून अधिक उंच पातळीकडून कमी पातळीकडे वाहतात, त्याचप्रमाणे उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या पदार्थाकडून कमी तापमानाच्या पदार्थाकडे वाहते, त्याचप्रमाणे धनप्रभार नेहमी अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूकडे वाहतो। विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात। विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात। त्याच्यानंतर आपण घेणार आहोत विभवांतर। धबधब्याची उंची त्याचप्रमाणे उष्ण व थंड वस्तूच्या तापमानामधील फरक यावरून आपल्याला विभवांतराची व्याख्या करता येईल। दोन बिंदूंच्या विभवामधील फरक म्हणजेच विभवांतर। दोन बिंदूंच्या विभवामधील फरक म्हणजेच विभवांतर। इथे आपल्याला आकृती दाखवली आहे, ह्या आकृतीमध्ये आपल्याला विभवांतर समजून घ्यायचंय नेमकं काय असतं विभवांतर म्हणजे। ही आकृती दाखवली आहे, ही तांब्याची तार आहे,
या तांब्याच्या तारेला आपण बल्ब जोडलाय. बल्ब मधून बल्ब हा प्रकाशित होत नाहीये. आणि आपण ही दुसरी आकृती घेतली आहे. या दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलंय, हीच आपण तांब्याची तार घेतली आहे, हाच बल्ब घेतलाय. फक्त इथे काय केलंय, बाजारात मिळणारा एक 1.5 व्होल्टचा आपण विद्युत घट लावलाय. आणि विद्युत घट लावल्या बरोबर लगेच ह्या तांब्याच्या तारेमधून विद्युत धारा वाहते आणि बल्ब प्रकाशित होताना आपल्याला दिसतो. तर बघा, ह्या विद्युत घटामुळे ह्या विद्युत घटाच्या 2 टोकांमध्ये विभवांतर निर्माण होते. या विद्युत घटाच्या 2 टोकांमध्ये विभवांतर निर्माण झाले आणि विभवांतर निर्माण झाल्यामुळे ह्या तारेमधून इलेक्ट्रॉन्सचं वहन सुरू झालं आणि आपलं बल्ब प्रकाशित झाला. तर ह्या विभवांतरात ह्या विद्युत घटामुळे जो विद्युत प्रवाह निर्माण होतो, त्या विद्युत प्रवाहाची दिशा ही ऋण टोकाकडून धन टोकाकडे असते आणि सांकेतिक विद्युत प्रवाह हा नेहमी धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहतो. ते आपण इथं बाणाच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. या पहिल्या आकृतीमध्ये विद्युत घट नसल्यामुळे विभवांतर निर्माण झाले नाही आणि विभवांतर नसल्यामुळे इथे बल्ब प्रकाशित झाला नाही. आणि ह्या आकृतीमध्ये ह्या विद्युत घटामुळे, कोरड्या विद्युत घटामुळे काय झालेलं आहे, विभवांतर निर्माण झालेलं आहे, म्हणून हा बल्ब प्रकाशित झालेला आहे. याच्यावरून आपल्याला विभवांतराचं महत्त्व कळतं आणि विभवांतराचं SI एकक व्होल्ट हे आहे. विभवांतराचे SI एकक व्होल्ट हे आहे. एखाद्या नळीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह आपल्याला मोजायचा असेल तर तो कसा मोजता येईल, विशिष्ट वेळात त्या नळीतून किती लिटर पाणी आले यावरून आपल्याला त्या नळीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोजता येईल. त्याचप्रमाणे विद्युत प्रवाह आपल्याला कसा मोजता येईल, तर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी आपण एक सूत्र घेतलंय, विद्युत प्रवाह I बरोबर Q/T. क्यू म्हणजे विद्युत प्रभार, टी म्हणजे वेळ. टी या कालावधीमध्ये एखाद्या वाहकातून किती विद्युत प्रभार वाहिला हे जर आपल्याला मोजता आलं तर आपल्याला विद्युत प्रवाह मोजता येईल. आणि विद्युत प्रवाह शक्यतो असा मोजला जात नाही, तर विद्युत प्रवाह हा धारा विद्युतचा चुंबकीय परिणाम, तसेच धारा विद्युतचा औष्णिक परिणाम व रासायनिक परिणाम यांचा वापर करून मोजला जातो. विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो. विद्युत प्रवाहाचे SI एकक 1 कुलोंब प्रति सेकंद म्हणजेच 1 एम्पियर हे आहे. 1 एम्पियर बरोबर 1 कुलोंब पर 1 सेकंद. आणि विद्युत प्रवाह ही अदिश राशी आहे. एखाद्या तारेमधून 1 सेकंद या वेळात जेवढा विद्युत प्रभार वाहतो त्यालाच एकक विद्युत प्रभार असे म्हणतात. आता आपण विद्युत घटाची माहिती पाहणार आहोत. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची आवश्यकता असते. तो स्रोत किंवा ते साधन म्हणजेच विद्युत घट होय. हल्ली विविध प्रकारचे विद्युत घट उपलब्ध आहेत आणि त्या विविध घटामध्ये आपल्याला सौर घट माहिती आहे आणि दुसरेही घट माहिती आहेत, कारण आपल्या मनगटी घड्याळापासून ते पाणबुड्यांपर्यंत विद्युत घटाचा वापर केला जातो. विविध विद्युत घटांचे मुख्य कार्य हे त्यांच्या 2 टोकांमधील विभवांतर कायम राखणे हे होय. विद्युत प्रभारावर कार्य करून विद्युत घट हे 2 टोकांमधलं विभवांतर कायम राखण्याचं कार्य करत असतात. तर आपण आता बाजारात विविध प्रकारचे घट उपलब्ध आहेत,
त्यापैकी कोरड्या विद्युत घटाची रचना आपण पाहणार आहोत। तर हा कोरडा विद्युत घट भिंतीवरील घड्याळामध्ये, रेडिओमध्ये, रिमोटमध्ये अशा अनेक ठिकाणी, बॅटरीमध्ये अशा अनेक ठिकाणी कोरड्या विद्युत घटाचा वापर केला जातो। त्याच्या आतील रचना आपण आता पाहणार आहोत। हा घड्याळाचा सेल आहे, भिंतीवरील घड्याळाचा सेल आहे। हे जे वरचं आवरण आहे ते त्याचं संरक्षक आवरण आहे। आणि याच्या हे आवरण काढल्यानंतर आतमध्ये जे हे पांढऱ्या रंगाचं आवरण आहे, हे पांढऱ्या रंगाचं आवरण जस्ताचं आवरण आहे। आणि हे आवरण ह्या घटाचा ह्या घटाचं ऋण टोक आहे। ह्या जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण आहे। आणि या दोन्ही आवरणांच्या मध्ये एक विद्युत अपघटनी भरलेली आहे। आणि त्या विद्युत अपघटनीमध्ये धन प्रभारित आणि ऋण प्रभारित आयन असतात। आणि हे आयन विद्युत वहनाचं कार्य करतात। या विद्युत अपघटनीमध्ये झिंक क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईडचा ओला लगदा भरलेला असतो। आणि या आवरणाच्या आतमध्ये एक काळी कांडी आहे, तिला कार्बन कांडी म्हणतात। आणि ही कार्बन कांडी ही कार्बन कांडी या घटाचं धनटोक आहे। या घटाचं धनटोक आहे। आणि या कार्बन कांडीभोवती या कार्बन कांडीभोवती मॅग्नीज डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते। आणि या सर्व रासायनिक पदार्थांची रासायनिक अभिक्रिया होऊन या घटांमधून विद्युत प्रभाराचे वहन होत असते, विद्युत वहन होत असते। या घटांमध्ये जे रासायनिक पदार्थ भरलेत ते ओल्या स्वरूपात भरलेत, त्यामुळे रासायनिक अभिक्रिया अगदी मंदपणे चालू असते। आणि म्हणून कमी प्रमाणात विद्युत प्रभार निर्माण होतो, म्हणून मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह निर्माण करता येत नाही। रासायनिक अभिक्रिया मंद होत असल्यामुळे विद्युत प्रवाह कमी प्रमाणात निर्माण होतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह या कोरड्या विद्युत घटाचा उपयोग करून निर्माण करता येत नाही। काही विद्युत घट द्रव पदार्थांचा वापर करून तयार केले जातात, त्यापेक्षा हे कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात, आपल्याला कुठेही न्यायला सोयीचे असतात। कारण हे आडवे तिरपे उभे आपण कसेही ठेवू शकतो आणि यांचं साठवून ठेवण्याचं क्षमता किंवा यांची कार्य करण्याची क्षमता सुद्धा द्रव पदार्थ वापरून केलेल्या घटांपेक्षा जास्त असते, म्हणून हे घट वापरायला सोयीस्कर आहेत। आपण आताच कोरड्या विद्युत घटाची माहिती मिळवली। आता आपण पुढचा विद्युत घट घेणार आहोत, लेड आम्ल विद्युत घट। हा घट डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा आपल्याला विद्युत प्रभारित करून त्याचा वापर करता येतो। लेड आम्ल विद्युत घटामध्ये सिसे म्हणजेच त्याची संज्ञा आहे पीबी। सिसे हे पहिलं विद्युत अग्र आणि दुसरं विद्युत अग्र लेड डायऑक्साईड। लेड डायऑक्साईडचं रेणूसूत्र आहे PbO2 हे दुसरं अग्र। हे जे दोन्ही अग्र आहेत ते विरल सल्फ्युरिक आम्लात बुडवलेले असतात। लेड डायऑक्साईड या विद्युत अग्रावर धन प्रभार असतो आणि लेड म्हणजे सिसे या विद्युत अग्रावर ऋण प्रभार असतो। या दोन्हींमध्ये 2 व्होल्ट इतकं विभवांतर असतं। आणि या घटामध्ये जे रासायनिक पदार्थ वापरलेले आहेत त्या रासायनिक पदार्थांची अभिक्रिया होते आणि अभिक्रिया होऊन विद्युत प्रभाराची निर्मिती होते। विद्युत प्रभार निर्माण झाल्यानंतर या दोन्ही अग्रांमधून विद्युत प्रवाह वाहू लागतो। या विद्युत घटाची मोठा विद्युत प्रवाह निर्माण करण्याची क्षमता आहे, म्हणून मोटारसायकल, मोटारी, ट्रक, नंतर अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे या अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी या घटाचा वापर केला जातो। हा आहे लेड आम्ल विद्युत घट, याचीच आता आपण माहिती मिळवली।
याच्यानंतर आपण पुढचा घट घेणार आहोत. पुढचा घट आहे निकेल कॅडमियम घट. आपण अनेक साधने वापरतो की जी इकडे तिकडे आपल्याला घेऊन जावी लागतात, अशा साधनांमध्ये निकेल कॅडमियम घटाचा वापर केला जातो. हा घट आपल्याला पुन्हा पुन्हा विद्युत प्रभारित करता येतो आणि या घटामधून आपल्याला 1.2 व्होल्ट इतके विभवांतर मिळवता येते.